महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली तसेच विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार, पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत रविवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे निर्धार महामेळावा आयोजित केला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील आगामी काळात लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची सक्षम तयारी करण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याकरता समक्ष संवाद साधून मार्गदर्शन करून गावपातळीपासून देशपातळीपर्यंत काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी विचारांची समृद्धी, सुरक्षितता, बंधुभाव, शांती, समतेचे लोककल्याणकारी धोरण व योजनांद्वारे लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारे सरकार स्थापित करण्याचा निर्धार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचा निर्धार मेळावा आहे. स्वर्गीय राजीव गांधी यांचा शहीद दिवस आहे. त्यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी हा मेळावा होत आहे. या मेळाव्याकरता खास उपस्थित असणारे आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले, आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबासाहेब, बाळासाहेब थोराजी, कुणाल राऊतजी, आमदार प्रणिती शिंदेजी, आमचे महाराष्ट्र आमदार, माजी आमदार मेत्रे साहेब, सर्व काँग्रेस पक्षाचे माजी आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक, आमचे प्रदेशचे सर्व आमचे सहकारी. 21 तारखेला जो भव्य मेळावा होणार आहे, त्या मेळाव्यासंबंधित जी पत्रकार परिषदेने मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने काँग्रेसचे लोक आपण उपस्थित राहावं. हा मेळावा अतिशय महत्त्वा आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा या सगळ्याचं त्या ठिकाणी मंथन होणार आहे, विचारमय होणार आहे आणि पुढची दिशा देखील ठरणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये ज्या पद्धतीनं एकजुटीने काँग्रेस लढली, त्यांना बहुमत मिळालं, त्याच उद्देशाने इथला मेळावा आहे. आणि तिथले कर्नाटक राज्यामधलं सरकार आल्यामुळं आमच्यामध्ये देखील एक जोश आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. उद्या तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो, कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शपथ विधी आहे. आपण मी विनंती करतो प्लेसमेंट आपल्या सगळ्यांना दिले तर आपण जास्तीत जास्तपर्यंत पोचावं ही विनंती करतो. कर्नाटक राज्यामध्ये जे खाती सत्ता काँग्रेसला मिळाली आहे, उद्या 1 वाजता शपथविधी होणार आहे. मी सर्व नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष या सगळ्यांना विनंती करतो की तिकडं 1 वाजता शपथविधी झाला तर आपल्या आपल्या भागामध्ये आपण जल्लोष करावा, पेढे वाटावे, लाडू वाटावे आणि काँग्रेस भवन या ठिकाणी तिकडून जल्लोषचा कार्यक्रम होईल. हे सगळं करत असताना ज्या आमचे नेते येतील त्यावेळेस इमानदळापासून युवक काँग्रेस जे बाईक रॅली काढेल काढतील ते रॅली आमचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या फंडातून MPC व UPC याचं बांधकाम पूर्ण झालं आहे, त्याचं उद्घाटन होणार आहे. दुसरं उद्घाटन शुभदान गांधी महाडी भवन हे दुसरं उद्घाटन होणार आहे. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, विश्वनाथ चाकोते, सुरेश हसापुरे, सुनील रसाळे, संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, तौफिक हत्तुरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.